पोलीस निरीक्षकाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस असं काहीच लागलेलं नाहीये. बुधवारी आरे कॉलनीमध्ये अथर्व शिंदे नावाच्या मुलाचा मृतदेह सापडला. या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. पार्टीला आलेल्या मित्रमैत्रिणींची देखील पोलीस चौकशी करत आहेत. आरे कॉलनीतील रॉयल पाम्स मध्ये असलेल्या याच बंगल्यात सोमवारी पार्टी होती. अथर्व शिंदे आणि त्याची मैत्रिणी या पार्टीला हजर होते. अथर्वच्या मित्राच्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाची पार्टी होती. वाढदिवसाच्या या पार्टीला दारू होतीच, पण अंमली पदार्थही होते. रात्रभर भरपूर पार्टी चालली, मात्र त्यानंतर जे काही घडलं त्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. पार्टीनंतर म्हणजे थेट बुधवारी अथर्वचा मृतदेह जवळच्या तलावाशेजारी सापडला. मंगळवारी रात्रीपर्यंत जेव्हा अथर्वचा काहीच फोन आला नाही तेव्हा त्याचे वडील जे होते ते त्याला बंगल्याकडे शोधायला आलं, मात्र अथर्व त्यांना सापडला नाही. आणि अखेर बुधवारी सकाळी याच तलावाजवळ अथर्वचा मृतदेह होता तो इकडे पोलिसांना सापडला. सांगितलं जातंय की जी बर्थडे पार्टी ऑर्गनाईज केली गेली त्यामध्ये दारू जी होती दारू होती, त्याचबरोबर ड्रग्ज देखील ठेवण्यात आलेले होते. आणि याच पार्टी दरम्यान जे इतर मित्र होते त्यांच्यात आणि अथर्वमध्ये मोठं भांडण झालं आणि अथर्वला बेदम मारहाण देखील करण्यात आली. ज्यावेळेला त्याचा मृतदेह सापडला त्याच्या मृतदेहावरती मारहाणीच्या जबर मारहाणीच्या खुणा आहेत आणि त्याच आधारावरती पोलिसांनी इकडे हत्येचा गुन्हा जो आहे तो नोंद केलेला आहे. जे जे मित्र यावेळेला पार्टीत होती त्याची सध्या इकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. नेमकं पार्टीत काय झालं हे मोठं गुढ आहे. पार्टीत ड्रग्ज घेतल्यानंतर मारामारी झाली, त्यात अथर्वला बेदम मारहाण करण्यात आली. तिथून त्यानं पळ काढला आणि तलावाजवळ येऊन तो पडला, तिथेच त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. अथर्वच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा आहेत, तसंच छातीत अंतर्गत रक्तस्रावही झाल्याचं समोर आलंय. सामने एक लेक एरिया आहे, वहां पे जो झुडपी आहे या झुडपी आहे फॉरेस्ट एरिया टाइप है, वहां पे एक डेड बॉडी मिली. उस हिसाब से जब वहां जाके हमने अधिक जानकारी ली तो वहां पे जो रिलेटिव है उन्होंने पहचाना, तो ये जो लड़का है ये करीबन 20 साल का लड़का है, उसकी डेड बॉडी मिली है. पीएम रिपोर्ट के बाद में हम बता पाएंगे कि एग्जैक्टली उसके डेथ का कारण क्या है. या प्रकरणी पोलिसांनी पार्टीला आलेल्या तरुण तरुणींची चौकशी सुरू केली आहे. अथर्वला पार्टीत मारहाण झाली की बाहेर येऊन त्याच्यावर हल्ला करण्यात आला याचा तपास आता सुरू आहे. सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.